दीड वर्षांपासून महापालिकांच्या ठेकेदारांना बिलाची रक्कम देण्यात आली नसल्याने लॉकडाऊनमुळे ठेकेदारांवर अक्षरशः आत्महत्येची वेळ आली आहे। सोमवारी काही ठेकेदारांनी ठाणे महापालिका मुख्यालयातच ठिय्या आंदोलन केले। पालिका मुख्यालयातील कॅफोच्या कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले। केलेल्या कामांचे बिल मिळणार नसेल तर या लॉकडाऊनच्या काळात जगणे देखील कठीण झाले असून एकतर आत्महत्या करावी लागेल नाहीतर गुन्हेगार बनावे लागेल अशी आमच्यावर वेळ आली असल्याची शोकांतिका उपोषणाला बसलेल्या ठेकेदारांकडून व्यक्त करण्यात आली। ठाणे महापालिकेमध्ये बांधकाम खात्यातर्फे काम केलेले बिल नाही मिळाले, उपोषणावर बसलेलो आहे। मध्यंतरी माझा बीपी 110-150 झाला होता, तेव्हा मी डेप्युटी इंजिनियरना फोन केला आणि त्यांना सांगितलं की साहेब मला असं असं होतंय, मला बिलाचं काहीतरी तुम्ही करून द्या, तुम्ही फक्त कामं करून घेता। त्यांनी सिटी इंजिनियरना सांगितलं, सिटी इंजिनियरनी कॅफोला सांगितलं, मी स्वतः कॅफोला येऊन भेटलो आणि कॅफोसाहेबांना सांगितलं साहेब माझी हालत खूप खराब आहे, मी फ्रस्ट्रेट झालोय, मला रात्रीचं झोप येत नाही आणि लोकांनी मला हैराण करून सोडलेलं आहे की पैसे द्या म्हणून। तर त्या टायमाला फक्त मला हो हो केलं कॅफोसाहेबांनी आणि 15 दिवस झाले आणि ह्याच्या पहिला जे कमिशनर साहेब होते त्यांनी त्या नोटवर लिहिलेलं की पेमेंट रिलीज करा, पण कॅपो साहेबांनी काही केलं नाही। आता नवीन कमिशनर साहेब आले, आम्ही त्याची त्याची भेट घेत होतो पण भेट झाली नाही। मग स्वतः कमिशनर साहेब बाहेर आले आणि म्हणाले की तुम्हाला मी 2-3 दिवसात भेटतो, मी आत्महत्या करू शकतो, माझा काही होऊ शकतो आणि मी आत्महत्या केली तर माझं घर सर्व होईल, माझी मुलं मला रस्त्यावर होतील, तुम्हाला काहीच पडलेलं नाहीये हे मी त्यांना सांगितलं। आणि असं करू नका साहेब, दुसरा सूरज परमार होईल तयार आणि तर मला राग आला तर मी तुम्हाला उगत मारहाण काय केली तर एक क्रिमिनल तयार होईल आणि मी माझ्या हक्काचे पैसे मागतोय, मी भीक नाही मागत आहे महापालिकेकडे आणि मला पैसे मिळाले पाहिजे, त्यासाठी काय नाही म्हणून मी हा आंदोलनाचा अवलंब केलेला आहे। कारण मला मुलांची फी भरायला पण पैसे नाहीये, मी काय करणार आणि महापालिकेकडे पैसे कसले मागतोय, काम केलेले जे पैसे मागतोय, माझं बिल पडलेलं आहे वरती बांधकाम खात्यात आणि अधिकारी सगळे ढिम्म बसलेले आहेत, त्यांना काही पडलेलं नाही, कोणाची कोण मरतोय जगतोय त्यांना काही घेणं देणं नाहीये। आमचं इकडे व्याज भरून आणि लोकांचं शिव्या खाऊन आमचा जीव चाललाय पण आमच्याकडे लक्ष देणारा कोणी नाहीये। ब्युरो रिपोर्ट, आरबीके टाइम्स, ठाणे।